राष्ट्रवादीच्या आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले आहे, मात्र आम्हाला 4 ते 5 अपक्षांची मते मिळू शकली नाही, तसेच एक मत अवैध ठरलेले आहे। आमचे 2 आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आले नाही। या सर्वांचा विचार केला तर फार मोठा फटका बसलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी विजयानंतर नागपुरात बोलताना दिलेली आहे। अपक्ष आणि आमच्या सोबत असलेल्या लहान पक्षांनी महाविकास आघाडीलाच मतदान केले। महाविकास आघाडीतील नेत्यांचे मत फुटले नाही, काही लोकांची वेगळी प्रवृत्ती असू शकते, त्याच्या खोलात जावे लागेल, असेही पटेल म्हणाले। आमच्या तिन्ही पक्षाचा जर हिशोब केला तर तसेही आमची मेजॉरिटी आहे। दुसरी गोष्ट, अनेक अपक्ष आहे, अनेक लहान पक्ष आहे, त्यापैकी सुद्धा जे सरकारमध्ये असलेले काही लहान पक्ष आहे किंवा जे सरकारला पाठिंबा देणारे लहान पक्ष आहे त्यांनी आवर्जून मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलेलं आहे।